नमस्कार मित्रांनो, विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मूळव्याध ज्यांना झालेला आहे तो मूळव्याधाचा जो त्रास होतो तो घरच्या घरी कमी कसा करता येईल याविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि अजून एक, जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्ही अजून विया मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी बघा. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ असा आहे की ज्यांना मूळव्याध झालेला असतो, ज्यांना मूळव्याधाचा खूप त्रास होत असतो, तर त्या लोकांसाठी आपल्याला घरच्या घरी काही उपाय करता येतात. फार पूर्वी आयुर्वेदामध्ये हे उपाय सांगितलेले आहेत, पण हल्ली मूळव्याध हा इतका वेगाने पसरत चालला आहे, घरोघरी त्याचे पेशंट निर्माण झाले आहे आणि मूळव्याध झालाय हे सांगायला देखील लोकांना भीती वाटते, त्यांना लाज वाटते. पण यामध्ये लाजायचं काहीही कारण नाहीये. जर आपल्याला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर आपण घरच्या घरी अनेक उपाय करू शकतो, पण ते उपाय आपल्याला योग्य रीतीने आणि योग्य रीतीने करणं आणि ते योग्य रीतीने माहीत असणं गरजेचं आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, आवडलं तर जरूर लाईक करा. तर मित्रांनो आजचा पहिला उपाय तुम्हाला सांगणार आहे मी, तो म्हणजे जर मूळव्याधामध्ये रक्त येत असेल, रक्त पडत असेल, तर त्यांनी एक काम करायचं, आपलं जे लोणी असतं, लोणी शक्यतेवर ताजं असायला पाहिजे, ते एक चम्मच लोणी घ्या आणि त्यामध्ये जी खडी साखर असते, आपली साधारण साखर नाही, खडी साखर ज्याचे मोठे मोठे खडी असतात, ती खडी साखर घ्यायची आणि ती खडी साखरचा एक खडा त्या चमचावर लोणीमध्ये टाकायचा आणि ते साखर टाकलेलं लोणी खाऊन घ्यायचं. जर तुम्ही दिवसातून हे तीनदा केलं तर तुमच्या मूळव्याधामध्ये जे रक्त पडतंय, जो रक्त पडण्याचा जो त्रास होतोय तो तुमचा कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तुम्ही हा उपाय हमखास करून बघा, नक्कीच फरक पडेल. दुसरा उपाय आहे मित्रांनो, तो म्हणजे जर मूळव्याधाचा त्रास होत असेल तुम्हाला, म्हणजे जर तुम्हाला संडास एकदम कडक होत असेल तर तो त्रास आणखीनच वाढत असतो. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाणी घ्यायचं, त्या गरम पाण्यामध्ये एक चम्मच जे ज्येष्ठ मध असतं त्याचं चूर्ण, जे की बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं, ते चूर्ण टाकून ते गरम पाणी रात्री झोपण्यापूर्वी पिऊन घ्यायचं. तर यामुळे होईल काय, जे तुम्हाला कडक शौच होत होती ती नरम होईल आणि मूळव्याधाचा जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा, बऱ्याच जणांनी हा उपाय करून पाहिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरा उपाय आहे, तो म्हणजे आपलं जे सुंठीचं चूर्ण असतं, सुंठ माहीत असेल तुम्हाला, ते सुंठीचं चमचाभर चूर्ण घेऊन ते जर गुळासोबत तुम्ही खाल्लं जेवणापूर्वी, जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला जो मूळव्याधीचा जो त्रास आहे तर तो त्रास नक्कीच कमी होईल. हा उपाय तुम्ही आठवडाभर जसा तुम्हाला फरक वाटेल तसा तुम्ही करू शकता, याचा कुठलाही साइड इफेक्ट्स नाही, म्हणून हा उपाय नक्की करून पहा. तर मित्रांनो पुढचा उपाय आहे, जर आपल्याला मूळव्याधामध्ये खूप आग होत असेल तर आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असतं, ते तेल घ्यायचं आणि एक कापड, जनरली आपला जो हातरुमाल असतो तसं कापड घ्यायचं, त्याची घडी घालायची, घडी घातल्यानंतर त्यावर थोडस तेल टाकायचं, म्हणजे जेणेकरून तो रुमाल ओल्यासारखा होईल. तो तेल टाकला रुमाल ज्या ठिकाणी आपली खूप आग होते आहे त्या ठिकाणी ती घडी ठेवायची, जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल. किंवा मग आपल्या आजूबाजूला जर कोरफड असेल, कोरफडाचं रोप असेल, झाड असेल, तर त्या कोरफड, ताजं कोरफडाचं जो गर असतो तो गर जर त्या ठिकाणी लावला ज्या ठिकाणी आग होते आहे त्या ठिकाणी लावला, तर तुमचा मूळव्याधाची जी आग होते, जो त्रास होतो तो बरा होण्यास नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो असे होते हे उपाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.